माझं शूटिंग सुरू असताना माझं नाईट स्किन केअर रुटीन कसं असतं मी कुठलं नाईट क्रीम वापरते आणि नाईट स्किन केअर रुटीन का महत्वाचं असतं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी मी स्मिता शेवाळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शूटिंगवरून घरी आल्यानंतर जेव्हा मी अशा मेकअपमध्ये असते तेव्हा माझं नाईट स्किन केअर रुटीन काय आहे काय रिच्युअल्स आहेत मी ते कसे फॉलो करते हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे पण तत्पूर्वी तुम्हाला एक मुलाचा सल्ला किंवा मग इन्फॉर्मेशन म्हणा की नाईट स्कीन केअर रुटीन करणं का महत्वाचं आहे तर आपला चेहरा टवटवीत दिसावा किंवा तिशीनंतर चाळीशीनंतर आपला चेहरा तरीही तरुण दिसावा बऱ्याच जणींना त्वचेसंदर्भातल्या समस्या असतात रिंकल्स असतात डोळ्याभोवती काळी वर्तुळं असतात त्यानंतर पिगमेंटेशन काळे डाग किंवा स्किन टॅन होते आणि या सगळ्यासाठी आपल्याला रोज आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं हे फार गरजेचं असतं तर ही दिवसा आपण काळजी घेऊ ती ठीकच आहे पण रात्रीची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण आपण रात्री जे काही आपण चेहऱ्याला पॅम्पर करू ना त्यानंतर पूर्ण आपली स्किन आहे ती निवांत झालेली असते आणि रात्री झोपल्यानंतर आपली स्किन आपल्या चेहऱ्यावरचे जे फ्लॉज असतात जर का आपण त्याला छान पॅम्पर केलं क्रीम लावलं किंवा मी आता तुम्हाला जे दाखवणार आहे त्या पद्धतीनं रुटीन फॉलो केलं तर ते सगळं ॲब्झॉर्ब करते आणि त्यामुळे आपल्या स्किनमध्ये जे काही चेंजेस व्हायचे असतात त्यासाठी रात्रीचा वेळ जेव्हा आपण शांत पडलेलो असतो तो उत् उत्तम वेळ असतो आणि म्हणून रात्री हे सगळे रिच्युअल्स फॉलो करून मग जर आपण झोपायला गेलो तर तुम्हाला स्वतःला जाणवेल किंवा जर तुम्ही हे आठवडाभर जरी करून बघितलं तरीही तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये इतके फरक जाणवतील कारण मी आधी खूप आळशी होते मी अजिबात या कुठल्याही गोष्टी करायचे नाही पण जेव्हापासून मी माझ्या चेहऱ्याची काळजी घ्यायला लागले आणि तेव्हा मला लक्षात आलं की याचा खरंच खूप फरक पडतो आणि मी खूप माझ्या स्किनच्या बाबतीत तेव्हा सतर्क झाले आणि मला असं वाटतं आता प्रत्येकीने सतर्क व्हायची गरज आहे तर ते काय काय करायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून दिवसा जी आपण स्किन केअर घेऊ के ती वेगळीच किंवा आपण फेस पॅक लावतो किंवा आणखीन काय करतो ते वेगळं पण नाईट स्किन केअर रुटीन हे रोज जसंच्या तसं फॉलो होणं हे फार महत्त्वाचं असतं जे कोणी डेली मेकअप वेअर करत असतील आता मध्ये मला विचारलं होतं की बीबी क्रीमचा जो मी तुम्हाला मेकअप सांगितला होता फाउंडेशन नसलेला मेकअप तर ते जर आम्ही रोज लावलं तर आमचा चेहरा खराब होईल का आम्ही जर रोज मेकअप केला तर आमचा चेहरा खराब होईल का तर रोज मेकअप केल्याने तुमचा चेहरा खराब होत नाही पण जर का तुम्ही व्यवस्थित तो मेकअप काढला नाही किंवा जर तुम्ही नाईट स्किन केअर रुटीन फॉलो केलं नाही तर तुमचा चेहरा खराब होण्याची शक्यता असते म्हणूनच स्वतःच्या चेहऱ्याची काळजी ही घेणं गरजेचं असतं त्यातलं नाईट स्किन केअर रुटीन हा महत्त्वाचा भाग आहे तर सुरू करूया मी सगळ्यात आधी हा जो माझा शूटिंगचा मेकअप आहे तो काढणार आहे आता मेकअप कसा काढायचा या संदर्भात सुद्धा माझा व्हिडिओ बनवून झालेला आहे तर मी पटापट मेकअप काढते आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की मी काय काय करणार आहे तर हा मी मेकअप काढलेला आहे आता जेव्हा की आपण मेकअप काढतो म्हणजे मी मागे पण सांगितलं ला। शूटिंगलाच मी न्यूट्रिजनाचे माझे जे वेट टिश्यूज आहेत त्याने माझा चेहरा क्लीन करते म्हणजे तिथे मी माझा मेकअप काढते त्यानंतर ऑईल कधीतरी कर अप्लाय करते आणि त्यांनी माझा मेकअप काढते आणि घरी आल्यानंतर मात्र मला परत एकदा क्लिन्झिंग करणं गरजेचं असतं खूप जणींना असा प्रश्न पडतो ना की आम्ही मेकअप काढला तरी आमच्या डोळ्याखाली ते काजळ जे असतं मस्करा असतं तो उतरतच राहतो आणि मग तो कसा काढायचा कसं ते सगळं क्लीन करायचं म्हणजे खरं सांगायला गेलं तर तेव्हा जे आपण पटकन मेकअप काढतो त्याच्यामध्ये पूर्णतः मेकअप निघत नाही त्यासाठी डबल क्लिन्झिंगची गरज असते तर मी तुम्हाला आधी दाखवते की हे माझं पाऊच आहे या पाऊचमध्ये मा माझे सगळे आता प्रोडक्ट्स आहेत मी तुम्हाला एक सल्ला नक्की देईन की अशा पद्धतीचं पाऊच बनवा ज्यामध्ये तुमचे नाईट स्किन केअर प्रोडक्ट्स असतील आणि ते तुमच्या बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलं असेल तर तिथे ठेवा अदरवाईज तुम्ही जेव्हा बेडवर शांतपणे झोपण्यासाठी आता थकलाय आणि मग आता तुम्हाला कंटाळ आला आहे तर सरळ हे पाऊच घेऊन इथे बसा आणि हळूहळू तुमचा मेकअप काढा किंवा मग पुढच्या सगळ्या गोष्टी करायला लागा पण ह्या पाऊचमुळे होतं काय प्रत्येक वेळेला उठावं लागत नाही आणि हा जो कंटाळवाणा सगळा प्रकार असतो तो वाचतो आणि एकेच ठिकाणी आपले सगळे प्रोडक्ट्स असतील तर आपल्याला हे सगळं फॉलो करायला पण सोपं जातं तर हा छानपैकी मी तुम्हाला सल्ला देईन की अशा पद्धतीचा पाऊस तुम्ही बनवा आणि ते तुमच्या जवळ ठेवा की जेणेकरून तुम्ही बेडवर जरी बसला तुम्हाला असं वाटलं की आता मला बेडवर बसून माझं सगळं जे काय असेल चेहऱ्याचं पॅम्परिंग ते करायचं तर तुम्ही करू शकता चला तर सुरुवात करूया आता मी मेकअप काढलेला आहे पण त्यानंतरसुद्धा मी तुम्हाला म्हणाले तसं डबल क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे एक तर एकतर तुम्ही छान फेसवॉशनी परत तुमचा चेहरा क्लीन करू शकता किंवा मग मला एक सुंदर प्रोडक्ट मिळालेलं आहे जे मी सध्या वापरते आहे हे टोटल क्लीन म्हणून हे क्लिन्झिंग बाम आहे म्हणजे लिटरली असं बाम टाईपच आहे आणि असं एकदम काय म्हणूया आपण थंडीमध्ये तर एकदम असं तूप गोठल्यानंतर कसं दिसतं तसंच ते गोठलेलंच आहे पण काय करायचं हातावर असं घ्यायचं ओके आणि ते हातावर छान रब करायचं मस्त मेल्ट होतं आणि मग डोळ्यांपासून सुरुवात करायची आपल्या डोळ्यावर आपल्याला वाटतं ना की अजूनही काजल पेन्सिल प्रॉपर निघालेला नाही आहे तर तिथून सुरुवात करा चेहऱ्यावर चेहऱ्याला मी सांगेन की सर्क्युलर मोशनमध्ये सुरुवात करायची त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही आ, मसाज करून 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 हा काढू शकता आणि आता मी टिशू घेते तुमच्याकडे जर कॉटनचं एखादं कापड असेल किंवा मग नॅपकिन असेल छान तर तुम्ही त्यांनी हे काढू शकता बघितलं अजूनही तेवढंच काजळ निघतं आहे किंवा मस्करा निघतो आहे आणि काजळ मस्करा जे आजकालचे आहेत ना ते पटकन निघत नाहीतच बराच वेळ लागतो त्याला तर हे झालं डबल क्लिन्झिंग जेव्हा पण आपण चेहरा धुणार फेसवॉश करणार तर त्यावेळेलासुद्धा काय करायचं साठ सेकंड तरी तुम्ही मसाज करा फेसवॉशनी म्हणा किंवा यानी आणि मग ते धुवून टाका आता मी फक्त गळ्याला लावलं नव्हतं गळ्याला पण लावून घेते तशाच पद्धतीनं लावायचं आणि हे खूपच मस्त प्रोडक्ट आहे मला खूप आवडलं आहे त्याचं फ्रेग्नन्स पण खूप मस्त आहे मसाज केल्यासारखं लिटरली मी हे लावून घेतलेलं ला आहे आणि नंतर सिंपली टिशूनी क्लीन करून टाकले तर पहिला पार्ट झाला हा क्लिन्झिंग पार्ट म्हणजे मागे मी माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये पण सांगितलं होतं एकतर माझं जे फेसवॉश आहे ते म्हणजे मी वापरते सेटाफिलचं फेसवॉश म्हणजे हे जेंटल स्किन क्लिन्झर आहे हे क्लिन्झर जे आहे हे फेसवॉश सुद्धा वापरू शकता आणि हे ऑल स्किन टाईपचं असं क्लिन्झर आहे तर हे मी जनरली यूज करते माझ्या वेट टिश्यूनी मेकअप काढला होता आणि तुम्हाला हे प्रोडक्ट मला ॲक्च्युली दाखवायचं होतं की मेकअप काढण्यासाठी सुद्धा हे प्रोडक्ट खूप छान आहे म्हणजे काहीही दुसरं ऑइल वगैरे काही न वापरता या प्रॉडक्टनी तुम्ही तुमचा मेकअप काढू शकता इतकं अमेझिंग प्रोडक्ट आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे आणि किंवा मग सेटाफिल ह्या दोन्ही गोष्टींनी मी माझा चेहरा आधी छान क्लीन करून घेते हे क्लिन्झिंग बाम वापरल्यानंतर तुम्हाला फेसवॉशनी परत तुमचा चेहरा क्लीन करावा लागतो कारण थोडंसं बटरी आहे हे त्यामुळे फेस वॉश मस्टच आहे तर फेस वॉश मी करून झालेला आहे आणि आता पुढची गोष्ट आहे ते म्हणजे टोनर तुम्ही कापसावर गुलाब पाणी घ्या आणि चेहऱ्याला व्यवस्थित लावा किंवा मग मी आत्ता सध्या वापरते आहे ते म्हणजे हे पामचं रिवायटिलायझिंग फेस मिस्ट जे आहे हे मी सध्या वापरते आहे टोनर म्हणून आणि हे मस्त आहे फेस मिस्ट आहे ॲक्च्युली पण ह्यांनी तुमचे जे, जे ओपन पोर्स असतात ते श्रिंक व्हायला मदत होते त्यामुळे टोनरचं जे, जे काम आहे हे करतंय आणि हे अमेझिंग आहे याचा फ्रेगन्स पण खूप छान आहे मला खूप रिफ्रेशिंग फील होतं बस आता हे वाळून द्यायचं छानपैकी चेहऱ्यावर असंच ग्रीन टी वाला फेस मिस्ट आहे हे कॉम्बिनेशन आणि ऑइली स्किनसाठी आहे तर तुम्ही जर नायकावर बघितलं तर वेगवेगळ्या तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तसे तुम्हाला हे फेस मिस्ट मिळतात किंवा मग टोनर मिळतात पण सगळ्यात बेस्ट सगळ्या स्किनला सूट होईल आणि घरच्या गर घरी आपल्याकडे अवेलेबल असतं ते म्हणजे गुलाब पाणी ते तुम्ही लावलं तरीसुद्धा होत तर आता यानंतर सिरम एक तर व्हायटमिन सी सिरम रात्री लावलेलं ला चांगलं आहे किंवा मग स्किन ब्राईटनिंगसाठी काही सिरम्स येतात तर मी स्पेसिफिकली सेज डर्माचं हे व्हायटमिन सी सिरम मी लावते आहे हे ब्राईटनिंगसाठी सुद्धा उपयोगी आहे आ, हे मला माझ्या डर्मटॉलॉजिस्टने दिलं होतं सध्या मी हे महिना झाला मी लावते आहे आणि हे छान प्रोडक्ट आहे क्लिन्झिंग झाल्यानंतर टोनिंग करायचं आणि त्यानंतर सिरम लावायचं तर एक मंत्र आपण लक्षात ठेवायचा की थिन टू थिक अगदी थीन म्हणजे क्लिन्झिंग एकदम थीन असतं आणि नंतर मग आपण जे लेअरिंग करत जातो ते थिक लेअरपर्यंत आपण गेलो पाहिजे म्हणजे रात्रभर जेव्हा आपण असा थिक लेअर घेऊन झोपतो तर ते सगळं आपल्या स्किनमध्ये छानपैकी मुरत असतं आणि त्याचे सगळे बेनिफिट्स आपल्या चेहऱ्याला मिळत असतात आणि म्हणून थीन टू थिक असा एक रूल आहे तर हे मी इकडे एक ड्रॉप टाकला इकडे एक टाकला बघितलं हे किती अजिबात वॉटरही नाही <laughs> आहे हा ड्रॉप टाकला तरीसुद्धा तर तसाच तिथल्या तिथे आहे तर मी हे लावून घेतलं अगेन सर्क्युलर मोशनमध्ये आपण आपल्या चेहऱ्याला जेव्हा पॅम्पर करतो तर ते करेक्ट वेने केलं पाहिजे म्हणजे चेहरा घासता कामा नये फार खूप रब करायचा नाही तर जेंटली एकदम चेहऱ्यावरून हात फिरवायचा आहे आणि आता सीरम लावून झालं सिरम मी माझ्या चेहऱ्याला तसंच ठेवलेलं आहे ते जरा छान आतमध्ये दे जाऊ देत वाळू देत आणि मग ते वाळून झालं की पुढची स्टेप सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर कुठलं लावायचं अगेन मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की तुमचा स्किन टाईप कसा ओळखायचा तर स्किन टाईप जसा असेल त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं मॉइश्चरायझर चूज करा तुम्हाला कुठल्या पद्धतीचं मॉश्चरायझर सूट करतं ते मॉइश्चरायझर तुम्ही आता लावायचं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं तसंच ॲक्वासॉफ्टचं क्रीम जे आहे ते माझं मॉइश्चरायझर क्रीम आहे आणि ते मी लावते हे मी कबीरलासुद्धा लावते हे ॲक्च्युली न आणि पॅरेबिन फ्री असल्यामुळे असेल कदाचित डॉक्टरांनी कबीरसाठी सुद्धा सजेस्ट केलं होतं आणि इथे ऑल स्किन टाईपसाठी हे म्हटलेलं कुठलाही स्किन टाईप असेल तरी सुद्धा तुम्ही हे ॲक्वासॉफ्टचं क्रीम लावू शकता फक्त ज्यांची कोणाची सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि ऑफकोर्स पॅचवर आपण बघायचं की आपल्याला ते सूट करतंय की नाही थोडंसं चेहऱ्यावर आणि मग तुम्ही कुठलेही प्रोडक्ट वापरायचे असतात पण हे ॲक्वासॉफ्ट मला मागे पण विचारलं होतं की आम्ही यूज करू शकतो का तर हो तुम्ही यूज करू शकता कारण हे सगळ्यांसाठीच आहे आणि हे मी खूप वर्ष वापरते आहे आणि आता हा माझा शेवटचा लेअर चेहऱ्यावरचा हे मॉइश्चरायझर छानपैकी अगेन सर्क्युलर मोशनमध्ये सगळीकडे मस्तपैकी लावून घेणार आहे हे लावल्यानंतर माझी स्किन अशी छान दुखतुकीत तुक होते मला ॲक्च्युली थँक्यू म्हणते माझी स्किन ॲक्वा सॉफ्ट लावल्यानंतर कारण इतकं कम्फर्टेबल फील होतं मला काहीही इरिटेशन नाही इचिंग नाही किंवा समहा मला सूट आहे म्हणून पण मस्त क्रीम आहे हे तर मॉइश्चरायझर लावून झालेलं ला आहे आता यानंतरच्या ज्या दोन महत्त्वाच्या स्टेप्स आहेत ज्या मला खूप महत्त्वाच्या वाटतात बरेच जण स्किप करतात तर मी सांगेन स्किप करू नका खूप महत्त्वाच्या स्टेप्स आहे ते म्हणजे लिप बाम आणि अंडर आय क्रीम हे वादी हर्बलचं जे स्ट्रॉबेरी लिप बाम आहे हे खूप मस्त आहे फार महाग नाही आहे हे त्याचे लिंक पण मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे लिप बाम रात्री झोपताना लावा जर का तुम्हाला लिप बाम लावायचं नसेल तर अगेन घरामध्ये सगळ्या गोष्टी असतात तेवढ्या जरी आपण रोज केल्या तरीही पुरतात ते म्हणजे गाईचं तूप गाईचं तूप जर का तुम्ही थोडीशी हळद टाकली आणि ते जरी लावलं तुमच्या ओठांना तरीसुद्धा तुमचे ओठ खूप सॉफ्ट होतात तर सध्या मी जे अंडर आय क्रीम लावते ते डी आय वाय क्रीम आहे आणि हे क्रीम कसं बनवायचं या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी है असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकते तर बेसिकली अंडर आय क्रीम हे खूप महत्त्वाचं आहे ते रोज रात्री लावा आणि मग झोपा आता मी करेक्ट आणि मी पूर्णत माझ्या चेहऱ्याची आता छानपैकी काळजी घेतलेली आहे छान पॅम्पर केलेलं आहे आता मी झोपायला मोकळी तर हातांना किंवा तुमच्या पाम्सला क्रीम रात्री झोपताना लावायला विसरू नका शक्य झाल्यास त्याच हातांना पायांना मस्तपैकी क्रीम असेल तुमचं कुठलंही जे बॉडी क्रीम असेल ते लावा सध्या मी हे टर्मरिक बॉडी बटर आहे हे मी लावते हे मला कोलॅबरेशनमध्ये मिळालं होतं इन्स्टाग्रामवर अर्धी सोलचं हे आहे आणि मी हिचे प्रोडक्ट वापरले तर हे जे आ, टर्मरिक बॉडी बटर आहे हे खूप मस्त आहे आत्ता खूप थंडी आहे त्यामध्ये ते खूप ऑइली ऑइली होतं पण रात्री मला असं वाटतं आपल्याला तेवढंच माझी स्किन खूप ड्राय असल्यामुळे हात वगैरे खूप ड्राय पडतात त्यामुळे मला हे खूप मस्त वाटतं आहे आणि त्यांनी थोडीशी स्किन ब्राईट पण होते तर हे जे आहे टर्मरिक बॉडी बटर अर्धी सोलचं हे खूप छान आहे तर हे मी सध्या लावते आहे तसं हातापायाला लावायचं छानपैकी मसाज करायचा आणि आता झोपून जायचं तर हे होतं माझं नाईट स्किन केअर रुटीन आणि हे खूप महत्त्वाचं असतं हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा आपण स्वतःला जपू शकतो वर्षानुवर्ष आपल्या चेहऱ्यावर वर्षा, जर आपल्याला डार्क सर्कल्स किंवा पिंपल्स पिगमेंटेशन असं सगळं जर अवॉइड करायचं असेल तर मला असं वाटतं एवढी सगळी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे जर का तुम्हाला डी आय वाय आय क्रीम या संदर्भात माहिती हवी असेल तरीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेन आणि जे कोणी आत्ता माझ्या चॅनलवर नवीन असतील सबस्क्राईब केलं नसेल त्यांना मी रिक्वेस्ट करीन की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी येत असते त्यामुळे बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला माझे व्हिडिओ येतात ना हे सुद्धा तुम्हाला कळेल